अकोला लोकसभा निवडणूक प्रचाराने आता चांगला जोर पकडला असून प्रचाराची खरी सुरुवात झाली आहे. अकोला जिल्ह्यातील अशी काही दुर्लक्षित गावे आहेत ज्या गावात जायला सुद्धा रस्ता नाही, कोणत्याही भौतिक सुविधा नाहीत. असेच एक गाव मूर्तिजापूर तालुक्यातील लोणसणा हे गाव आहे. या गावातील नागरिकांनी रस्ता नसल्याने निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. गावकऱ्यांनी गावात येणाऱ्या रस्त्यावर फलक लावून त्यावर सरळ लोकप्रतिनिधींना प्रचारासाठी गावात येऊ नये असा फलक लावला आहे. लोणसणा गावातील नागरिकांनी 7/1/2019 रोजी मूर्तिजापूर तहसीलदार यांना निवेदन दिले होते. त्यावर तहसीलदार यांनी मध्यस्थी करून बांधकाम विभाग लवकरच काम सुरू करणार असल्याचे समजावणी करून काम बहिष्कार मागे घेतला होता. मात्र अद्यापही रस्त्याच्या कामाला सुरुवात न झाल्याने शेवटी गावकऱ्यांनी बहिष्कार सुरूच ठेवला आहे. काय म्हणणे आहे गावकऱ्यांचे पाहूया. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर लोणसणा येथील गावकऱ्यांनी बहिष्कार टाकलेला आहे. या गावात रस्ते नसल्यामुळे येथील सर्व नागरिक त्रस्त झालेले आहे. या त्रस्त झालेल्या नागरिकांनी येणाऱ्या हरेक निवडणुकीवर बहिष्कार टाकलेला आहे. हा बहिष्कार का टाकलेला आहे जाणून घेऊया येथील गावकऱ्यांची प्रतिक्रिया. मूर्त्यापूरले किंवा बाहेरगावी जासाठी लोणसणा ते फाट्यापर्यंत जायची व्यवस्था नाही आहे. आम्ही 18 वर्षापासून या रस्त्यासाठी शासन दरबारी प्रशासन दरबारी खूप वेरजारा मारत आहो, तरी पण आमच्याकडे शासनाचं आणि प्रशासनाचं लक्ष नाही आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पावसाळ्याच्या दिवसात फाट्यावर आम्हाला प्रवासी निवारा नाही आहे. फाट्यापासून गावापर्यंत यायला टू व्हीलर जरी साधी गावात येत नाही आहे. त्यामुळे आम्ही सर्व गावातील लोकांनी आमसभेत एकमताने ठराव मंजूर करून घेतला की येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीवर जोपर्यंत आमच्या गावाला रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही बहिष्कार करणार आहोत. रस्ता खराब असल्यामुळे आमच्या गावात गाडी येऊ शकत नाही व तसेच आम्हाला उन्हाळ्यात फाट्याहून पैदल यावे लागते व पावसाळ्यात रस्ते खराब असतात, त्यामुळे गाडी गावात येत नाही. गाडीमुळे आम्हाला पैदल यावे लागते. पूल खासते, शाळेला फार त्रास होते. आमच्यापेक्षा पण लहान विद्यार्थी आहे, 5वीपासून आम्हाला पैदल यावं लागलं. मतदान करणे हा आपला हक्क असून तो बजावलाच पाहिजे. मात्र नागरिकांना ज्या भौतिक सुविधा लोकप्रतिनिधींनी द्यायला पाहिजेत त्या दिल्या नाही तर अशा लोकप्रतिनिधींना निवडून देऊन काय फायदा. नरेंद्र खवले, मूर्तिजापूर.